वारकरी महामंडळ संभाजीनगर जिल्हा आणि विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने आज गुरु धानोरा तालुका गंगापूर या ठिकाणी संत बैठक घेण्यात आली आणि सर्व संत बैठकीमध्ये या ठिकाणी कोरोनाच्या या महामारीच्या बाबतीत जनजागृती करण्यात आली। तरी पूजनीय वंदनीय गुरुवर्य मंत स्वामी कैलासगिरीजी महाराज यांच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांनी या संदर्भामध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं। आज या ठिकाणी आपल्या विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांताचे आपले असणारे अध्यक्ष हरिभक्तिपरायण डॉक्टर मेटे महाराज, परम पूजनीय आदरणीय श्रीराम ज्ञानदा वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक हरिभक्तिपरायण विठ्ठलजी महाराज शास्त्री, सर्व दर्शनाचार्य परम पूजनीय आदरणीय हरिभक्तिपरायण वारकरी आश्रम श्री क्षेत्र सावखेडा याचे मठाधिपती हरिभक्तिपरायण नारायणजी महाराज आणि आम्ही सर्व असणारी संत मंडळी वारकरी संप्रदायातील समोर असलेली सर्व आमची शेतकरी बंधू व्यापारी बंधू या सर्वांना या संप्रदायाच्या वतीने सर्वांना विनंती करण्यात येत आहे की या ठिकाणी आपल्या सर्व जगावर जे महामारीचं संकट आलेलं आहे, कोरोना ज्याला आपण म्हणतो, त्या कोरोना या संकटावर मात करण्यासाठी सरकार मायबापांनी जी लस काढलेली आहे ती लस सर्वतोपरी सुरक्षित आहे। कुणी काही म्हणेल कुणी काही म्हणेल त्याच्यावर लक्ष देऊ नका। जसं माग देवीचा रोगी कळवा 1000 रुपये मिळवा, ती देवीची लस घेतल्यामुळे आपल्याला देवी समाप्त झाली, देवी रोग राहिलाच नाही। त्या पद्धतीने असणार हे एक व्हायरस आहे, याला लय घाबरून जायचं नाही आणि म्हणून ती सुरक्षित लस आहे। मी सुद्धा दोन्ही हरिभक्तिपरायण नारायण महाराज आणि मी डॉक्टर महाराज आम्ही दोन्ही लस घेतलेले आहे। त्यांना काही थंडी येत नाही, ताप येत नाही, खोकला येत नाही, पडसा येत नाही, काही होत नाही, फक्त त्याचं ध्यान नाही करायचं। आपण घेतली म्हणून ध्यान करायचंच नाही त्यांना। म्हणून अशी असणारी लस सर्वतोपरी सुरक्षित आहे आणि म्हणून सर्व जनता जनार्दनांना विनंती करण्यात येत आहे की आपण बाहेर पडताना मास्क वापरावं, त्याचप्रमाणे घरी आल्यानंतर साबणीने स्वच्छ हात धुवावे।